हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन पेज नंबर 111 वरती असणारे जे प्रॉब्लेम्स आहे 34 टू 39 कंप्लीट करतोय. फर्स्ट शो दॅट टू टाइम कॉट इनवर्स ऑफ 3/2. या कॉट इनवर्स कन्वर्शन तुम्ही टॅन इनवर्स मध्ये करू शकता, म्हणजे टू टाइम टॅन इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला तुमच्याजवळ आहे. मग या सेक इनवर्स कन्वर्शन मी कशामध्ये करतो आहे. आता याचं कन्वर्शन तुम्ही कॉट कॉटचं कन्वर्शन कशामध्ये केलेलं आहे, टॅन मध्ये केलेलं आहे. आणि सेकची व्हॅल्यू जर तुम्ही कॉटच्या फॉर्म मध्ये काढली तर आन्सर तुम्हाला काढता येईल. बरोबर, तर लक्ष द्या, लेट सेक इनवर्स ऑफ 3/2 इज इक्वल्स टू एक्स असं मी घेतलंय. आता सेक इनवर्स ऑफ 3/2 ची व्हॅल्यू जर एक्स असेल तर हा जो एक्स आहे हा एक्स कुठे असायला पाहिजे. तर एक्स बिलॉंग्स टू द एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन पाय असायला पाहिजे, ओपन इंटरवल. बरोबर, आणि यामध्ये मायनस पाय बाय टू आपण करतो आहे. एक्स इज नॉट इक्वल्स टू पाय बाय टू, एक्स व्हॅल्यू ही पाय बाय टू नसायला पाहिजे. द व्हॅल्यूज ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू पाय बाय टू. 0 टू पाय चालेल, परंतु एक्सची व्हॅल्यू पाय बाय टू चालणार नाही. And so, the values of, आता यामध्ये काय होतं की 0 टू पाय, परंतु हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पाहू आपण आता. सो सेक ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3/2, म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू, सेकची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे तर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असायला पाहिजे, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन पाय बाय टू. एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन पाय बाय टू. बरोबर आहे. Now, we want to convert that sec into tan. Sec ला जर कन्वर्ट करायचे tan मध्ये, तर we know, तुम्हाला माहिती आहे, tan of x is equals to root of 1 by sec square x minus 1 हा फॉर्म्युला असतो. आणि हा पॉझिटिव्ह का बरं घेतलेला आहे, तर याचं रिझन आहे, as एक्स इज ग्रेटर दॅन 0 लेस दॅन पाय बाय टू, म्हणजे एक्स लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये देन टॅन ऑफ एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह. टॅन ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल. सो रूट ऑफ सेक स्क्वेअर, म्हणजे 3/2 चा होल स्क्वेअर मायनस 1, मीन्स रूट ऑफ 9/4 मायनस 1, देन रूट ऑफ 4 इज द एलसीएम, देन 5/4. बरोबर आहे. अँड देन रूट ऑफ 5/2, दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ एक्स. ही कोणाची व्हॅल्यू झालेली आहे, टॅन ऑफ एक्स ची व्हॅल्यू झालेली आहे. परत लक्ष द्या, सेक इनवर्स, ओ सॉरी, इथे 13/12 आहे. किती आहे, 13/12, म्हणजे इथे सुद्धा किती आला, 13/12, इथे सुद्धा 13/12. 13 चा स्क्वेअर मीन्स 169/144. Then 144 is the LCM, 169 minus 144 means, किती झालेला आहे, the root of 25 divided by 144, and so the value of tan of x is equals to 5/12. This is the value of tan of x. ही कोणाची व्हॅल्यू झालेली आहे, tan of x ची व्हॅल्यू 5/12 झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ x is equals to tan inverse of 5/12, and this is equation number first and this is equation number second. म्हणजेच x ची व्हॅल्यू तुम्हाला sec inverse of 13/12 भेटलेली आहे, आणि इथे x ची व्हॅल्यू tan inverse of 5/12 भेटलेली आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोघे कसे आहे, सारखे आहे. And now we consider the left hand side. आता left hand side आपण consider करतो. 2 time cot inverse of 3/2 plus sec inverse of 13/12. So 2 times we convert this cot inverse into tan inverse, then tan inverse of 2/3. We take the reciprocal of this 3/2 and plus sec inverse of 13/12 jo ahe tala apan ka lihu shakto, third tan inverse of 5/12. Barobar? हे कशावरून सांगितलंय, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता यामध्ये काय होतोय, 2 टाइम टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजेच फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, टॅन इनवर्स ऑफ 2x,
म्हणजे 2 इनटू 2 बाय 3 डिवाइडेड बाय 1 मायनस 2 बाय 3 चा होल स्क्वेअर प्लस टॅन इनव्हर्स. आता इथे टॅन इनव्हर्स आहे तर मी याला कॉट इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे कॉट इनव्हर्स ऑफ 12 बाय 5 झाले. अँड नाउ टॅन इनव्हर्स ऑफ 2 टू जा 4 4 बाय 3 अपॉन 1 मायनस 4 बाय 9 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 12 अपॉन 5 झाले असं. आता यामध्ये काय होतोय टॅन इनव्हर्स ऑफ 9 4 बाय 3 9 इज द एलसीएम 9 मायनस 4 दॅट इज 5 5 बाय 9 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 12 अपॉन 5 झाले. अँड नाउ टॅन इनव्हर्स ऑफ 4 अपॉन 3 इंटू 9 अपॉन 5 हे डिवायडेशन मध्ये आहे त्यांचं कन्वर्शन मल्टिप्लिकेशन मध्ये केलेलं आहे प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 12 अपॉन 5 चालेल असं. सो 3 3 जा 9 4 3 जा 12 मीन्स टॅन इनव्हर्स ऑफ 12 अपॉन 5 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 12 अपॉन 5 अँड सो द आन्सर इज पाय बाय 2. व्हॉट्स द रिझन काय रिझन आहे tan inverse of x plus cot inverse of x is equals to pi by 2 and this is the reason. Okay, and this is our right hand side. Here's a little right hand side and shorty hence his proved barobar काय केले काय केले लक्षात आलेला आहे अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. sec inverse of 13 upon 12 आपण x कंसीडर केला तर sec ऑफ x ची व्हॅल्यू 13 अपॉन 12 आहे ही पॉझिटिव्ह आहे म्हणून हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग tan ऑफ x चा फॉर्म्युला यूज केलेला आहे रूट ऑफ sec स्क्वेअर x मायनस 1 त्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या tan ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला 5 बाय 12 भेटली म्हणजे x ची व्हॅल्यू झालेली आहे tan इनव्हर्स ऑफ 5 बाय 12. मग लेफ्ट हँड साइड घेतलेली आहे आणि लेफ्ट हँड साइड घेऊन मग त्याचा आन्सर आपण काढलेला आहे. अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट 35 प्रूव दॅट cos inverse of x is equal to tan inverse of root of 1 minus x square upon x if x is greater than 0. x हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे greater than 0 आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित let cos inverse of x is equal to cos inverse of x is equal to alpha मी घेतो आहे चालेल अल्फा घ्या बीटा घ्या काही चालेल कारण तिथे एक्स आलेला आहे म्हणून एक्स आपण घेऊ शकणार नाही. तर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू अल्फा व्हेअर अल्फा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0 कॉमा पाय बरोबर. परंतु यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स इज पॉझिटिव्ह आणि एक्स जर पॉझिटिव्ह आहे तर याचा अर्थ कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू एक्स झालेली आहे. As x is greater than 0, तर हा 0 to pi जर म्हटलं तर हा कोणता quadrant आलेला आहे 0 to pi म्हणजे first आणि second quadrant मध्ये. second quadrant मध्ये cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते म्हणजे याचा अर्थ आपल्याला फक्त काय हो लागेल therefore x belongs to or x is greater than or equals to 0 less than or equals to pi by 2 म्हणजे first quadrant आपण घेऊ बरोबर आहे. आता ही झाली कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू दॅट इज एक्स म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला कॉस ऑफ अल्फा मिळालेली आहे. नाउ वी कन्सिडर नाउ टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स वी पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ अल्फा याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय. याची व्हॅल्यू जर कॉस ऑफ अल्फा पुट अप केली तर काय होतं टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन कॉस ऑफ अल्फा चालेल. म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे साईन स्क्वेअर अल्फा डिवाइडेड बाय कॉस ऑफ अल्फा बरोबर. म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ आता इथे काय झालं रे टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ साईन स्क्वेअर अल्फा म्हणजे ओनली साईन ऑफ अल्फा अपॉन कॉस ऑफ अल्फा चालेल. सो टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा आणि टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा. आता लक्षात घ्या जो अल्फा असेल टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ एक्स केव्हा पॉसिबल असेल आन्सर केव्हा एक्स पॉसिबल असेल त्यावेळेस तो एक्स बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल मायनस पाय बाय टू कॉमा पाय बाय टू
आता इथे 0 टू पाई बाय 2 आहे म्हणजे याचा अर्थ इथे आपल्याला अल्फा हे लिहिता येणार आणि काय रीजन आहे बिकॉज अल्फा इज अल्फा जो आहे हा अल्फा सॉरी इथे अल्फा पाहिजे होता सो अल्फा इज ग्रेटर दॅन 0 अल्फा इज ग्रेटर दॅन 0 लेस दॅन पाई बाय 2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेला आहे आणि जो याची रेंज आहे टॅन इनव्हर्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे आणि म्हणून अल्फा झालेला आहे आणि अल्फा म्हणजे काय तर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स अँड दिस इज प्रूफ आणि हे झालेलं आपलं प्रूफ क्लियर या पद्धतीने आपण करतो आहे फक्त इथे हे रिझल्ट देणं आवश्यक आहे इथे या व्हॅल्यूज लिहिणं आवश्यक आहे जर आपण असं केलं नाही तर आपले मार्क्स कटतात क्लियर ओके त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेम आहे परंतु यामध्ये लेस दॅन 0 ही कंडिशन टाकल्या गेलेली आहे आता लेस दॅन 0 जर असेल तर कोणता क्वाड्रंट येणार काय येणार ते पण महत्वाचं आहे बरोबर तर लक्ष द्या लेट कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू अल्फा तर हा जो अल्फा आहे अल्फा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0, π असतो बट देअरफोर अल्फा इज इक्वल टू म्हणजे कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू काय झालेली आहे एक्स परंतु एक्स कसा आहे निगेटिव्ह बट एक्स इज लेस दॅन 0 आता एक्स जर लेस दॅन 0 आहे तर कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तुम्हाला माहित आहे 0, π जर म्हटलं तर फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट आलेला आहे म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे आणि म्हणून इथे काय म्हणतोय की अल्फा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल π/2, π लक्षात घ्या हा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस हा निगेटिव्ह येतो आणि म्हणून अल्फा काय घेतलेला आहे π/2, 2π घेतलेला आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट घेतलेला आहे आता एवढं झाल्यानंतर नाउ टॅन ऑफ अल्फा आता यामध्ये आपल्याला टॅनची व्हॅल्यू पाहिजे बरोबर म्हणजे टॅन ऑफ अल्फाची व्हॅल्यू काढावी लागेल कोणाची व्हॅल्यू टॅन ऑफ अल्फाची व्हॅल्यू सॉरी काय हरकत नाही आपण कन्सिडर करतोय पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 - x² / x आता या पद्धतीने जातोय नाउ पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ आता 1 - x² आता 1 - x² जर असेल तर याचा अर्थ 1 - cos² अल्फा झालेला आहे डिवाइडेड बाय कॉस ऑफ अल्फा देन पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 - cos² अल्फा म्हणजे साईन स्क्वेअर अल्फा डिवाइडेड बाय कॉस ऑफ अल्फा देन पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ साईन ऑफ अल्फा ऑन कॉस ऑफ अल्फा होईल असं सो पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा टॅन ऑफ अल्फा परंतु टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा केव्हा येईल आन्सर अल्फा केव्हा येईल टॅन इनव्हर्स ऑफ लक्षात घ्या टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ एक्स आन्सर हे एक्स केव्हा भेटेल ज्यावेळेस हा एक्स त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सोबत रिलेटेड राहील कुठे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सोबत परंतु यामध्ये तुम्हाला काय दिसतं की अल्फा जो आहे हा अल्फा लक्षात घ्या परत टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ एक्स आन्सर तुम्हाला एक्स केव्हा भेटेल तर ज्यावेळेस हा एक्स बिलॉंग टू द ओपन इंटरवल -π/2, π/2 असेल म्हणजे कोणता क्वाड्रंट -π/2, 2π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट झालेला आहे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट जर असेल तरच आपल्याला ही व्हॅल्यू भेटते आहे बरोबर मग आता यामध्ये अल्फा कुठे आहे तर अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे हा क्वाड्रंट झाला बरोबर आहे परंतु या क्वाड्रंट मध्ये आपल्याला त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच भेटत नाही कोणाची टॅन इनव्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच भेटत नाही आता आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच बनवावं लागेल इथे काय सिन्स अल्फा इज ग्रेटर दॅन π/2 लेस दॅन π बरोबर आहे अल्फा इज ग्रेटर दॅन π/2 लेस दॅन π अँड देअरफोर टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा डज नॉट एक्झिस्ट
does not exist. याचा आंसर आपण इथे अल्फा ये घेऊ शकत नाही. तर आता यामध्ये काय होतं, नाउ पाई बाय टू इज लेस दॅन अल्फा इज लेस दॅन पाई. आता मी काय करतो आहे, प्रत्येकामधून पाय मायनस करतोय, चालेल. का बरं पाय मायनस करतो आहे, कारण मला एक तर फर्स्ट नाही तर फोर्थ क्वाड्रंट पाहिजे, म्हणजेच राईट हँड साईडला झिरो पाहिजे. अँड सो पाय बाय टू मायनस पाय मीन्स मायनस पाय बाय टू इज लेस दॅन अल्फा मायनस पाय इज लेस दॅन पाय मायनस पाय दॅट बिकम झिरो. चालेल असं, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन मायनस पाय बाय टू आहे अँड लेस दॅन झिरो आहे, करेक्ट. आता असं जर असेल तर याचा अर्थ हा कोणता क्वाड्रंट तयार झालेला आहे, तर फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला आता टॅन ची व्हॅल्यू अल्फा भेटू शकतो. नाउ इथे आपल्याला काय पाहिजे, नाउ टॅन ऑफ अल्फा पाहिजे. तर काय होईल, टॅन ऑफ अल्फा मायनस पाय, टॅन ऑफ अल्फा मायनस पाय म्हणजे टॅन ऑफ मायनस पाय मायनस पाय प्लस अल्फा. चालेल असं, म्हणजेच टॅन ऑफ मायनस जर कॉमन काढला तर पाय मायनस अल्फा झालेला आहे, बरोबर. अँड देअर फोर इथे मायनस टॅन ऑफ पाय मायनस अल्फा. सो मायनस इथे जर पाय असेल तर हा टॅन जसा तसाच टॅन ऑफ अल्फा, परंतु पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन हा निगेटिव्ह असतो, म्हणजे याचा आन्सर मायनस टॅन ऑफ अल्फा भेटतोय. मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस, सो टॅन ऑफ अल्फा. टॅन ऑफ अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे, टॅन ऑफ अल्फा मायनस पाय. आणि म्हणून हे जे इक्वेशन फर्स्ट आहे काय बनेल, इक्वेशन फर्स्ट बिकम, इक्वेशन फर्स्ट बिकम पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा, टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ अल्फा म्हणजेच इथे काय झालेला आहे, टॅन ऑफ अल्फा म्हणजेच अल्फा मायनस पाय झालेला आहे, टॅन ऑफ अल्फा मायनस पाय, करेक्ट. आता हा जो अल्फा मायनस पाय आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे, दॅट इज इन फोर्थ क्वाड्रंट, इथे तुम्हाला दिसतो आहे, म्हणजे याचा अर्थ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच से रिलेटेड आहे. सो पाय प्लस हा टॅन इनव्हर्स पाय सोबत कॅन्सल होईल, म्हणजे अल्फा मायनस पाय झालेला आहे. पाय पाय गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग अल्फा. आणि अल्फा जर राहिलेला आहे तर अल्फा म्हणजे कोण आहे, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स आहे. अँड धिस इज द प्रूफ. आणि हे झालेलं आहे आपलं प्रूफ. पहा यामध्ये दोन्ही प्रॉब्लेम सारखे दिसतात, इथे ग्रेटर दॅन झिरो आहे, इथे लेस दॅन झिरो आहे. लेस दॅन झिरो असताना इथे पाय आलेला आहे, ग्रेटर दॅन झिरो असताना इथे पाय आलेला नाही. एवढूसा चेंज पूर्ण प्रॉब्लेम बदलतो आहे. एक वेळेस व्यवस्थित पहा आणि आन्सर व्यवस्थित लिहा. चला पेज नंबर आपण म्हणजेच प्रॉब्लेम नंबर 36 पाहतोय आपण. तर लेट tan inverse of x is equals to alpha, so tan of alpha is equals to x. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय, चालेल. याला फर्स्ट आणि याला सेकंड म्हणतो, चालेल असं. अँड नाव वी कन्सिडर दिस, आता याला कन्सिडर करतो आहे आणि याला आपल्याला टू टाइप tan inverse x दाखवायचा आहे. नाव फर्स्ट tan inverse of 2x upon 1 minus x square. The value of x is equal to tan of alpha. So tan inverse of 2 times tan of alpha upon 1 minus tan square alpha. So tan inverse of 2 times tan of alpha upon 1 minus tan square alpha. Manjas kaya jala tan 2 alpha jale lahi. Tan inverse of tan 2 alpha. Manjas kaya jala 2 times alpha. And 2 times alpha. Manjas 2 times tan inverse of x. हे कशावरून सांगितलंय, फ्रॉम फर्स्ट. आणि याला इक्वेशन नंबर देतो आहे सेकंड, चालेल. त्यानंतर याला इक्वेशन नंबर देतो आहे थर्ड. थर्ड कशाला गरज नाही आहे याला सेकंड देण्याची, म्हणजे याला इक्वेशन नंबर सेकंड देतो आहे. त्यानंतर साईन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू साईन इनव्हर्स ऑफ
2 into tan of alpha upon 1 plus tan square alpha होतो, मंजे sin inverse of, आता याद देखा है तो है sin 2 alpha सा formula है, sin 2 alpha, sin inverse of sin 2 alpha, मंजे square 2 times alpha, so 2 times tan inverse of x, याला equation number 3, आणि हाँ change कशा उरूं के लिला है, तो from first order, formulas आहे, त्यानंतर cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square जर असेल तर cos inverse of 1 minus tan square alpha upon 1 plus tan square alpha that is equals to cos inverse of cos 2 alpha cos inverse of cos 2 alpha means 2 alpha means 2 times tan inverse of x and this is equation number 4 and from his analysis Now from second, third and fourth. From second, third and fourth we get. Second, third and fourth वरून जर तुम्ही observe केलं तर आपल्याला answer भेटतंय 2 times tan inverse of x is equals to tan inverse of 2x upon 1 minus x square is equals to cos sin inverse of 2x upon 1 plus x square is equals to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square and this is the answer is the real answer are you understand okay 37th number far as simple ahe consider left hand side yamadhe ka mhatlela ahe x is greater than 0 y is greater than 0 z is greater than 0 and म्हणजे पॉझिटिव आहे याचा अर्थ ग्रेटर देन 0 आहे नाउ लेफ्ट हँड साइड आहे tan इनवर्स ऑफ x minus y upon 1 plus xy plus tan इनवर्स ऑफ y minus z upon 1 plus yz plus tan इनवर्स ऑफ z minus x upon 1 plus zx बरोबर आणि इज इक्वल्स टू 0 असं दाखवायचं आहे फॉर्मुला फार सोपी आहे tan inverse of x minus y चा फॉर्मुला तयार झालेला आहे tan inverse of x minus tan inverse of y प्लस इथे झालेला आहे tan inverse of y minus tan inverse of z प्लस झालेला आहे tan inverse of z minus tan inverse of x बरोबर इथे आपल्याला रीजन माहिती आहे की x, y, z इज ग्रेटर देन 0 कारण ते पॉझिटिव आहे मग मला तुम्ही सांगा यामध्ये हा याच्या सोबत कॅन्सल झालाय हा याच्या आणि हा याच्या सोबत म्हणजे आंसर काय झालेला आहे 0 एंड दिस इज द राइट हँड साइड ही झालेली आहे राइट हँड साइड एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे आहे बरोबर त्यानंतर इफ tan इनवर्स ऑफ x plus tan इनवर्स ऑफ y plus tan इनवर्स ऑफ z is equals to pi by 2 जर pi by 2 असेल तर आंसर तुम्हाला x into y plus y into x plus z into x is equals to 1 दाखवायचा आहे and that's a very simple problem फारच सिंपल आहे ओ आपण कसं करायचं गिवन दैट tan इनवर्स ऑफ x plus tan इनवर्स ऑफ y plus tan इनवर्स ऑफ z is equals to pi by 2 असं आपल्याला दिलेलं आहे पहिले आपण फॉर्म्युला यूज करून टाकू कोणता फॉर्म्युला होतो रे या दोघांमध्ये tan इनवर्स ऑफ x plus tan इनवर्स ऑफ y म्हणजे tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy plus tan inverse of z is equals to pi by 2 पहिलं सर आता यामध्ये काय होतोय tan inverse of परत हा झाला x आणि हा झाला y म्हणजे tan inverse of x plus y plus z divided by 1 minus x plus y upon 1 minus xy into z बरोबर आणि is equals to pi by 2 कुठला फॉर्म्युला तोच आहे tan इनवर्स ऑफ x plus tan इनवर्स ऑफ y म्हणजे tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy हा फॉर्म्युला यूज केलेला आहे सो tan इनवर्स ऑफ आता यामध्ये काय होतो x plus y plus z डिवाइडेड बाय यामध्ये एलसीएम झालेला आहे 1 minus xy टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 minus xy minus x into z दैट इज minus xz minus y z बरोबर आणि इज इक्वल्स टू पाई बाय 2 आला लक्षात आता यामध्ये आपल्याला काय करता येईल
tan inverse of हा जो डिनोमिनेटर चा डिनोमिनेटर आहे हा कुठे जाणार आहे न्यूमरेटर मध्ये म्हणजे x plus y plus z into 1 minus xy divided by 1 minus xy minus xz minus yz and is equals to pi by 2 बरोबर आहे. आता हा tan inverse जर तिकडे ट्रान्सफर केला तर काय होतो x plus y plus z into 1 minus xy divided by 1 minus xy minus yz minus zx is equals to tan of pi by 2. आता एक मला तुम्ही सांगा tan of pi by 2 ची व्हॅल्यू काय असते. नॉट डिफाइंड म्हणजे 1 by 0 बरोबर आहे. आणि म्हणून इथे काय होणार आता लक्षात घ्या इथे व्यवस्थित ऑब्झर्व करून आपल्याला आंसर काढायचा आहे कारण हाय तो नॉट डिफाइंड काय तो नॉट डिफाइंड म्हणजे इन्फिनिटी येतोय. आणि इन्फिनिटी जर असेल तर अशा वेळेस त्याचा आंसर आपल्याला सांगता येणार नाही म्हणजे मी ते डज नॉट एक्झिस्ट लिहितोय डज नॉट एक्झिस्ट. मग आता असं जर असेल तर काय होतं ऍक्च्युअली कशामुळे फ्रॅक्शन हा मिनिंगलेस बनतो तर त्याचा डिनोमिनेटर जर झिरो असेल तर त्यावेळेस तो फ्रॅक्शन मिनिंगलेस बनतो. मग tan of pi by 2 ची व्हॅल्यू झाली नॉट डिफाइंड म्हणजे 1 / 0 झालेली बरोबर. मग मी हा न्यूमरेटर आणि हा डिनोमिनेटर आणि मध्ये जर इज इक्वल असेल तर न्यूमरेटर ची व्हॅल्यू झाली 1 आणि डिनोमिनेटर ची व्हॅल्यू झाली 0 आणि म्हणून आपण इथे 1 - xy - yz - zx इज इक्वल काय घेतलेला आहे 0. आता ह्या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज ट्रान्सफर केल्या म्हणजे xy + yz + zx इज इक्वल टू किती झालेला आहे 1 आणि तेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ. Given that cos inverse of x plus cos inverse of y plus cos inverse of z is equals to thrice pi. तुम्हाला माहित आहे cos inverse of x is equals to alpha जर असेल तर हा alpha कुठे असतो belongs to the close interval 0, pi असतो. म्हणजेच या cos inverse of x ची व्हॅल्यू ही कशी असेल तर cos inverse of x ची व्हॅल्यू greater than or equals to 0 असेल less than or equals to pi. म्हणजेच कॉस इनवर्स x ची सर्वात मोठी व्हॅल्यू काय असेल पाय असेल. काय असेल पाय असेल. मग पाय जर असेल तर मला एक सांगा कॉस इनवर्स x ची व्हॅल्यू जास्तीत जास्त पाय असू शकतो. मग याच्यासाठी पाय झाला याच्यासाठी पाय झाला आणि याच्यासाठी सुद्धा पाय झाला तर 3 पाय झालेला आहे. म्हणजेच यावरून आपण असं म्हणतो आहे कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ z इज इक्वल्स टू पाय. कारण त्या तिघांची व्हॅल्यू ज्यावेळेस पाय असेल त्यावेळेस त्या तिघांची ऍडिशन ही 3 पाय भेटू शकतं कारण त्याचं रिझन तुम्हाला माहित आहे कॉस इनवर्स ऑफ x ची सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती असेल पाय. पायच्या पेक्षा जास्त व्हॅल्यू राहणार नाही. मग या तिघांची ऍडिशन जर आहे तर पाय प्लस पाय प्लस पाय म्हणजेच काय झालं 3 पाय. ओके अँड नाऊ आता इथे आपल्याला काय करायचंय अँड देअरफोर आणि म्हणून इथे काय झालंय कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू पाय कॉस इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू पाय अँड कॉस इनवर्स ऑफ z इज इक्वल्स टू पाय. म्हणजेच यामध्ये आता आपल्याला काय करता येईल लक्षात घ्या आणि याची व्हॅल्यू किती असणार दॅट इज -1 अँड देअरफोर कॉस ऑफ पाय म्हणजे x ची व्हॅल्यू झालेली आहे देअरफोर x इज इक्वल्स टू कॉस ऑफ पाय y is equals to cos of pi and z is also cos of pi. cos of pi ची व्हॅल्यू -1 इथे सुद्धा -1 आणि इथे सुद्धा -1 and now we consider the left hand side. आता तुम्हाला लेफ्ट हँड साइड कन्सिडर करायचे x square plus y square plus z square plus 2 times xy z. मग x म्हणजे काय तर -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम -1 इंटू -1 इंटू -1 1 + 1 + 1 - 2 बरोबर आहे. सो 3 - 2 दॅट इज इक्वल्स टू 1 अँड दिस इज द राईट हँड साइड आणि ही काय झालेली आहे राईट हँड साइड आणि हे झालेलं आपलं प्रूफ. फक्त हा कन्सेप्ट जर तुमचा पाठ असला तरच तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहे म्हणजे जवळजवळ 6 लेक्चर्स हे आपल्या सिलेबस मधून कट झालेले आहेत.
सहा लेक्चर्स आपण जास्तीचे घेतलेले आहेत, परंतु नॉलेज म्हणून तुम्हाला हे चांगलं कमी पडेल पुढे. ठीक आहे, ओके.